मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार अशी चर्चा जी भाजप गटाकडून सातत्यानं पेरली जाते ती या फुसक्या बारापैकीच एक. तर मी वारंवार सांगते की मला राणेंबद्दल किंवा एकूण राणे पितापुत्रांबद्दल फार गांभीर्यानं काहीच मांडावंसं वाटत नाही. अन्यथा तुम्ही कणकवली लिमिटेड कंपनी इतकेच मर्यादित राहिला असतात. दिवाळी चालू आहे त्यामुळे फटाके वाजत आहेत, काही लोंगी मिरच्या तडतड करत आहेत, काही छोटे छोटे फुलबाजेसुद्धा आपली चमक दाखवायचा प्रयत्न करत आहेत, तर काही फुसकेबारही होत आहेत. मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार अशी चर्चा जी भाजप गटाकडून सातत्यानं पेरली जाते ती या फुसक्या बारापैकीच एक बार आहे जो काही केल्या वाजत नाही आहे, ही त्यांची अडचण आहे. राहिला प्रश्न की नारायण राणे काय बोलतात, तर मी वारंवार सांगते की मला राणेंबद्दल किंवा एकूण राणे पितापुत्रांबद्दल फार गांभीर्यानं काहीच मांडावंसं वाटत नाही, कारण ते सातत्याने अगदी म्हणजे गुडघ्याला पॅड वगैरे बांधून पॅव्हेलियनमध्ये बसून आहेत आणि सतत इन्स्टिगेट करत आहेत की कुणीतरी त्यांना खेचावं आणि मैदानात खेळायला बोलवावं. परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना पॅव्हेलियनमध्येच बसून राहावं लागेल, त्यांना काही आम्ही मैदानात खेळायला बोलावणार नाही. आमची जो काही खेळ आहे, जो सामना आहे, तो सामना देवेंद्रजींसोबत रंगतो आहे आणि आम्ही देवेंद्रजींच्या सोबतच सामना लढत आहोत, तो आम्ही आमच्या एकनाथ भाऊंच्या सोबतसुद्धा लढत नाही आहोत. तरीसुद्धा जर त्यांचं असं म्हणणं असेल की कोण ठाकरे, ठाकरे कुठे आता शिल्लक राहिले आहेत, तर हे तेच ठाकरे आहेत राणेसाहेब. तुम्ही ज्यांना म्हणताय ना की मातोश्री पुरते, तर याच मातोश्रीत असणाऱ्या ठाकरे आणि त्यांच्या तीर्थरूपांनी तुमची कुवत नसतानासुद्धा तुम्हाला उपमुख्यमंत्री पदापर्यंत बसवलं होतं. अन्यथा तुम्ही कणकवली लिमिटेड कंपनी इतकेच मर्यादित राहिला असतात. तरीसुद्धा राणेजी, आपल्याला आणि आपल्या सगळ्या असे फुसकेबार वाजवणाऱ्या तमाम विरोधकांना आमच्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.